सदर के मंगलवारी बाजार में एक व्यक्ति को नकली नोट चलाते पकड़ा गया। बताया जा रहा है कि वह पहले भी नकली नोट चला चुका था, इसलिए दुकानदार को संदेह था। मंगलवार को वह नाश्ता लेने पहुंचा तो दुकानदार को शक हो गया और उसे पकड़ लिया। सदर पुलिस ने बेरामजी टाउन निवासी विजय दशरथ गोलायत को गिरफ्तार कर लिया है। विजय होटल व्यवसायी के घर पर काम करता है और वहीं रहता है। वह मूलतः अकोला का रहने वाला है। हंसापुरी निवासी शम्मी राम प्यारे गुप्ता की शिकायत पर मामला दर्ज किया गया है। शम्मी मंगलवारी बाजार में नाश्ते की दुकान चलाते हैं। विगत 22 नवंबर की रात विजय उनकी दुकान पर गया, 20 रुपए का नाश्ता खरीदा और 500 रुपए का नोट दिया। छुट्टे पैसे लेकर वहां से निकल गया। साप्ताहिक बाजार के कारण दुकान में ग्राहकी ज्यादा होने के कारण शम्मी ने नोट की जाँच नहीं की। अगले मंगलवार को विजय ने फिर ऐसा ही किया। अगले दिन जांच में फिर नकली नोट मिला। इस मंगलवार को शम्मी ने हर ग्राहक की गतिविधि पर नजर रखी। दो बार नकली नोट चलने से विजय के हौसले बुलंद थे। रात 10 बजे के दौरान वह दुकान पर आया, 20 रुपए का नाश्ता खरीदकर 500 रुपए का नोट दिया। इस बार शम्मी ने नोट की जांच की तो नकली होने का पता चला। उन्होंने विजय को दबोच लिया और पुलिस को जानकारी दी। फरियादी है कि शम्मी राम प्यारे गुप्ता हंसापुरी वाला राहणार आहे ते सदर हद्दीमध्ये मंगळवारी बाजार आहे या ठिकाणी ते चहा नाश्त्याचा ठेला लावतात। त्यांच्या असे लक्षात आलेले आहे 2-3 आठवड्यापासून एक इसम त्यांच्याकडे येत होता आणि नाश्ता करून त्यांना 500 रुपयाची नोट देत होता। नाश्ता करून उर्वरित पैसे तो परत नेत होता। 2 आठवड्यानंतर त्यांना लक्षात आलं का त्यांच्या जवळ एक 500 बनावट तयार केलेली नकली नोट भेटत आहे आणि त्यांना त्या इसमाचा चेहरासुद्धा लक्षात होता। या मंगळवारीसुद्धा तो आरोपी इसम त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना नाश्ताकरून ते 500 नोट दिली। त्यावेळेस फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला आपल्याला माहिती दिली आणि आम्ही तिथे जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीचे नाव आहे विजय दशरथ थोराई, तो प्रॉपर वृंदावन नगर अकोलाचा राहणारा आहे आणि सध्या इथे बैरामजी टाउन सदर या ठिकाणी राहत आहे। त्याला आम्ही त्याच्याविरुद्ध 489(b)(2) गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या आम्ही PCR प्राप्त केलेला आहे आणि PCR दरम्यान त्याच्याकडून आम्हाला टोटल काही 500 आणि 2000 नोटा मिळालेल्या आहेत। त्यामध्ये काही नोटा एका बाजूने तयार केलेल्या आहेत आणि काही दोन्ही बाजूने तयार करण्यात आलेल्या आहेत। अशा एकूण 2,22,500 रुपयाच्या नोटा त्याच्याकडून मिळालेल्या आहेत। आरबीजे असे म्हणणे आहे की तो कलर झेरॉक्स वरून या नोटा तयार करत होता आणि त्याला तो एक विशिष्ट कागद वापरून त्याच्यामध्ये जे निळ्या रंगाची चमकणारी पट्टी आहे ते पट्टी वापरून दोन्ही साईडने तो नोट चिपकवून त्याला तो खरे असल्याचे भासून तो चालत होता। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।